चार व पाच नंबर तळ्याच्या कामास बसलेली खीळ काढण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केला असून संबंधितांना नोटिसा काढून 8 आठवड्यात त्याचा खुलासा करण्याची माहिती आशुतोष काळे यांनी दिली. अशोक काळे यांच्या निधीतून 2,08,00,000 रुपयांत 4 नंबर तळ्याच्या कामासाठी मंजूर केले होते, परंतु 4 नंबर तळ्याच्या कामात खोडा घातला, ते काम होऊ दिले नाही. निधी खर्च न करण्याची मानसिकता व सदर साठवण तलावाचे काम झाल्यास विस्तारीकरण होईल, साठवण क्षमता वाढेल व केवळ काळे यांना श्रेय जाईल, या एकमेव दृष्ट हेतूने त्यांना विरोध झाल्याचा आरोप आशुतोष काळे यांनी केलाय. पालिकेतील नगरसेवक संदीपजी वरपे, मंदारजी पहाडे आणि आमचे शहर अध्यक्ष सुनीलजी गंगुले यांच्या मार्फत हायकोर्टामध्ये आज कोपरगाव शहराचा पाणीपुरवठा करणारा 4 नंबर साठवण तलाव आणि त्याचबरोबर साठवण क्रमांक 5 या तलावाच्या कामाचा शुभारंभ, हे काम सुरू व्हावं आणि 4 नंबरचं विस्तारीकरण व्हावं, त्याचबरोबर जे काही पाणी इरिगेशनकडनं आपल्याला मिळत आहे ते नेमकी पाणी जातं कुठे त्याचं योग्य नियोजन व्हावं यासाठी हायकोर्टामध्ये जनहित याचिका या तिघांच्याही मार्फत आम्ही त्या ठिकाणी दाखल केलेली. कोर्टाने ती याचिका दाखल करून घेतली. महाराष्ट्र शासन असेल, कलेक्टर, प्रांत, तहसीलदार, नगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण त्यांना 8 आठवड्यांची मुदत देऊन त्यांचं लेखी म्हणणं सादर करण्यासाठी त्या ठिकाणी मुदत दिलेली. माझं एवढंच म्हणणं आहे, कोपरगावचा शहराचा पाणी प्रश्न गंभीर आहे आणि सातत्याने 3 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर म्हणा, शासनाला निवेदन देण्यात आणि उपोषण त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून हा प्रश्न सुटण्यासाठी सातत्याने प्रयत्न करते आणि आज आम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दाद न मिळाल्यामुळे आज कोर्टामध्ये आम्ही ती याचिका दाखल केलेली. याच्यात निश्चित आम्हाला यश मिळेल आणि जे जबाबदार लोक आहे, खासदार असतील, आमदार असतील, नगराध्यक्ष असतील, यांना निश्चितपणाने कोर्टाची चपराक त्या ठिकाणी लागेल, यात कुठली शंका नाही. म्हणून कोपरगाव शहराच्या लोकांनी त्या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठबळ द्यावं. महत्वाचा मुद्दा हा आहे, कोपरगावचा प्रश्न हा नुसता गाळ काढणे किंवा 5 नंबरचा तलाव याचं नुसतं उकरण्याचं काम जर केलं, एक्सकवेशन जर केलं, तर हा प्रश्न काय लगेच सुटणार नाही. 5 नंबरचा तलाव याचा प्रस्ताव व्हावा, याच्यामध्ये बरंच मोठे एस्टिमेट आहे. एक्सकवेशन किंवा खोदाई करणं हा त्याचा एक छोटा भाग झाला आणि म्हणून ही गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी का 5 नंबरच्या तलावासाठी नुसतं खोदाई काम केलं म्हणजे तलाव होणार नाही. 4 नंबर किंवा इतर तलाव असतील त्याचा नुसता गाळ काढला म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी वाढणार आहे, म्हणजे खूप वाढेल अशातला भाग नाही. आणि या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं, आम्हाला सर्वांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो. बाकीचे टेक्निकल जे काही मुद्दे असतील ते जे दाखवतात लोकांना की खोदलं का लगेच पाणी परत सुटलं ते चूक आहे. दुसरी गोष्ट, गायत्रीवाला तयार होता, त्याचे पत्र आहेत नगरपालिकेच्या रेकॉर्डला आहेत, तर तो अचानक तो बदलला. मग तो बदलला का बदलला, त्याच्यावर कोणाचा दबाव आहे? तो तयार झालेला होता. तर या गोष्टी तुमच्या शोध पत्रकारितेचे आहे. आमचं फक्त म्हणणं एवढंच आहे की हे सगळं काहीतरी गडबड आहे, याच्यामध्ये कोपरगावच्या जनतेचं हित कुणी पाहत नाही, फक्त राजकारण केलं जात आहे. आणि आशुतोष दादांचे नेतृत्व खाली आम्ही जे 3 वर्ष आंदोलनं केली तेच कोपरगावच्या पाणी प्रश्नाचं सोल्युशन आहे. 4 नंबर तळ्याचं काम करणे, 8 कोटी लिटरनी क्षमता वाढेल. 5 नंबर तळात जर बांधलं तर 17 कोटी लिटरनी क्षमता वाढेल. 25 कोटी लिटर जर पाणी वाढलं तर किमान आपल्याला 20 एक पाणी वाढतील, कारण ह्या पाण्यामधून लिकेजेस राहणार नाही. त्यामुळं 1 लाख लोकसंख्येला प्रतिदिवशी 100 1 कोटी लिटर 1.25 कोटी लिटर जरी म्हटलं आणि 25 कोटी तर 20 पाणी 100% वाढणार आहेत आणि हे दर 2 महिन्याला म्हणजे महिन्याला 10 पाणी वाढणार आहे. आणि हेच सोल्युशन आहे आणि हेच सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि हे जर करत नसतील तर इथून पुढच्या काळात आमचे शहर अध्यक्ष इथं दादा आहेत, आमचे मंदार पाडे आहेत, फार मोठ्या प्रमाणावर आंदोलन आम्ही करतो.
आमदार अशोक काळेंचा निधी वादातीत पडून तो गेला, तो निधी परत मिळवावा असे आवाहन यावेळी आशुतोष काळे यांनी केले. 4 व 5 नंबर तळ्याच्या कामास गती मिळावी यासाठी नागकर्त्या नगरपालिकेविरुद्ध व संबंधित विभागाविरुद्ध उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका क्रमांक 18/2019 दाखल केली आहे. त्याच्या नोटिसा नगरपालिकेसह तहसीलदार, जिल्हाधिकारी, प्रांतजीवन प्राधिकरण खात्यास बजावल्या असून 8 आठवड्यात त्याचा खुलासा मागितल्याची माहिती यावेळी दिली आहे. प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, कोपरगाव.